सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी दलित युथ पॅंथर संघाच्या वतीनं भाईसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे पूर्व मुंबई जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. सीएबी एनआरसी हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे, त्यामुळे या कायद्याला आम्ही विरोध नोंदवितो. या कायद्याला त्वरित रद्द करण्यात यावं. हा कायदा देशाला घातक आहे, त्यामुळे भारत देशात अराजकता वाढत आहे आणि भारत देशामध्ये भयानक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत देश हा कुण्या एका जाती धर्माची जहागिरी नसून संविधानानुसार हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानानुसार सर्व जाती धर्माला समान न्याय आहे. केंद्रातील भाजप प्रणित सरकारने नागरिकत्व कायदा सीएबी एनआरसी संविधानानुसार सर्व जाती धर्माला समान न्याय आहे. केंद्रातील भाजप प्रणित सरकारने नागरिकत्व कायदा सीएबी एनआरसी संसदेत पास करून संविधानाचे उल्लंघन केलं आहे, त्यामुळे दलित युथ पॅंथर्स या संघटनेच्या वतीनं संमत झालेल्या नागरिकत्वाचा कायदा सीएबी एनआरसीचा धिक्कार आणि निषेध करतो. लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे दलित युथ पॅंथर संघाच्या वतीनं केली आहे. अन्यथा उद्भवणाऱ्या परिस्थितीत प्रशासन जबाबदार असेल असेही या निवेदनात म्हटलं आहे. आज दलित युथ पॅंथर या संघटनेच्या वतीनं संघटना प्रमुख मी जो संसदेमध्ये बीजेपी प्रणित सरकारने नागरिकत्व सुधारक विधेयक हा जो कायदा संमत केला पास केला, आम्ही या संमत केलेल्या कायद्याचा जाहीररित्या धिक्कार आणि निषेध करतो. हा देश एका जाती धर्माची मक्तेदारी नाही, हा देश कुणाच्या बापाची जहागिरी नाही. जेवढा इथे अधिकार हिंदूंना आहे तेवढा अधिकार मुसलमानांना आहे, तेवढा अधिकार शीख जैन पारसी सर्वांना अधिकार आहे. परंतु व्यक्तिगत मुस्लिम द्वेषातून व्यक्तिगत एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी ज्या पद्धतीनं हे आरएसएसच्या विचारसरणीचं सरकार गोलवलकर गुरुजी हेगडेवार यांच्या विचारसरणीचं सरकार या देशाचं एकता अखंडता जो भाईचारा आहे तो संपवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांची कलेक्टरांची उपनगर यांची भेट घेऊन आम्ही या कायद्याचा संघटनेच्या वतीने धिक्कार केला आणि त्यांच्याकडे मागणी केली आहे की देशामध्ये या कायद्यामुळे प्रचंड अराजकता माजलेली आहे, जाती धर्मामध्ये तेढ होण्याचं एक मोठं कारण निर्माण झालेलं आहे. ईशान्य भारत जळतोय तरी सुद्धा या मनुअधिवृत्तीच्या या गोलवरकर विचाराच्या या हेगडेवार विचाराच्या या संघवादी फॅसिझम विचाराच्या या सरकारला त्याचं काही देणं घेणं पडलेलं नाही. त्यामुळं या बिलाचा या दुरुस्ती कायद्याचा आम्ही जाहीरपणे धिक्कार निषेध करतो. आम्ही या सरकारचा जाहीरपणे धिक्कार आणि निषेध करतो. यावेळी प्रदेश अध्यक्ष भाईसाहेब जाधव, विक्रोळी तालुका अध्यक्ष अनिल मिसाळ, दलित युथ पॅंथर मुंबई कमिटी आणि महाराष्ट्र कमिटी उपस्थित होती. कॉमन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्ये, मुंबई.